तर नमस्कार मित्रांनो, आपला मास्तर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाहूया की हायर ऑर्डर फंक्शन्स काय असतात आणि फॉर इच वाले हायर ऑर्डर फंक्शन पासून सुरुवात करूया, ठीक आहे. तर हायर ऑर्डर फंक्शन असते की एक फंक्शन हायर ऑर्डर फंक्शन, तर एक जे काय असते एक इनबिल्ट फंक्शन असते ते दुसऱ्या एका फंक्शनला कॉल करते, त्याला म्हणतात हायर ऑर्डर फंक्शन. आणि हायर ऑर्डर फंक्शन आपण खूप यूज करतो लाईक मॉडर्न जावास्क्रिप्टमध्ये. हायर ऑर्डर फंक्शन इन शॉर्ट काय होते, इन शॉर्ट HOF, हायर ऑर्डर फंक्शन. तर काय असते, कोणचाही एक फंक्शन जसं डॉट फंक्शन, फंक्शनच घेऊया आपण, फंक्शन जेव्हा असं असते तेव्हा हे होऊन जाते फंक्शन. आणि हे हायर ऑर्डर फंक्शन आपण अरेवर वापरतो, कारण की हर एक गोष्ट आपण जावास्क्रिप्टमध्ये जी डाटा वगैरे स्टोअर करायचा असला तो अरेच्या फॉर्ममध्ये करतो, ठीक आहे. तर अरेमध्ये अरे डॉट फंक्शन लावून मी इथे काही कॉल करू शकतो, ठीक आहे. पण हायर ऑर्डर फंक्शनमध्ये काय होते, हे हायर ऑर्डर फंक्शन हा फंक्शन घेतो आणि हा इथे काही करायला पाहिजे आहे ना, नाही पण इथं काय करतो, हा दुसरा एक फंक्शन कॉल करून देतो. इथेच एक फंक्शन कॉल होऊन जातो, इथं मी फंक्शन डिफाईन करू शकतो, या ब्रॅकेटच्या अंदरच मी फंक्शन डिफाईन करू शकतो. याला म्हणतात हायर ऑर्डर फंक्शन. आणि याला हायर ऑर्डर फंक्शन म्हणतात. तर किती प्रकारचे हायर ऑर्डर फंक्शन असतात आणि हे गोष्ट आपण अरे मॅन्युप्युलेशनसाठी वापरतो. मेन म्हणजे आपण हे हायर ऑर्डर फंक्शन अरे मॅन्युप्युलेशनसाठी वापरतो आणि अरे वर आपण डिफरंट डिफरंट ऑपरेशन फॉरिन लूपनी जे होते ते सर्व याने होते, पण हरेकाचे यूज आहे वेगवेगळे आणि ते आपण म्हणजे ते वापरून कोड शॉर्ट करू शकतो, म्हणजे कोडिंग कमीत कमी याच्यात करू शकतो, कमीत कमी वर्ड्समध्ये, आणि ते रिडेबल असते आणि व्यवस्थित म्हणजे दिसते. आणि ते ES6 ECMAScript 6 याच्यात ते हा सगळे हायर ऑर्डर फंक्शन हे झालेले होते, काय म्हणतात त्याला, इंट्रोड्यूस झाले होते आपल्याला. तर आपल्याला हायर ऑर्डर फंक्शन कोणकोणचे आहे, फॉर इच मॅप रिड्यूस फिल्टर अजून सम एव्हरी. तर हे असे खूप मोठे हायर ऑर्डर फंक्शन आहे, आपण सर्व शिकूया. तर आज आपण सुरू करूया एकदम बेसिक फॉरिच पासून. फॉरिच म्हणजे फॉरिच सिम्पल इंग्लिश मध्ये फॉरिच म्हणजे काय होते सांगा, सिम्पल इंग्लिश मध्ये फॉरिच म्हणजे प्रत्येकाला फॉर इच स्टुडंट देअर इज फॉर इच स्टुडंट देअर इज वन क्लास, ठीक आहे. म्हणजे प्रत्येकासाठी काहीतरी आहे, प्रत्येकासाठी फॉरिच म्हणजे समजा जर मी अरे लिहिला अरे 1 2 3 4 स्क्वेअर ब्रॅकेट, ठीक आहे. आणि मला फॉर इच वापरायचं असलं, कोणचाही हायर ऑर्डर फंक्शन मला वापरायचं असलं तर मी कसं वापरीन, ARR डॉट फंक्शनचं नाव सी तर फॉर इच आहे फॉर. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं जावास्क्रिप्ट कॅमल केस आहे, म्हणजे पहिले पहिले उंटाची मान खाली असते, नंतर उंटाचं जे डोकं असते ते असं वर असते, आणि हे असं समजा असा असते कॅमल. इथे शेपटी झाली अशी, इथे त्याचे पाय झाले, इथे त्याचे पाय झाले, ठीक आहे. तुम्ही इकडून समजा की इकडून समजा, कॅमलचे हे जे असते हे टोक जास्त जोर आहे म्हणजे टोकदार असते, पण पहिले त्याची मुंडी खाली असते, तर त्याच्यामुळे आपण याला कॅमल केस म्हणतो. तसंच कॅमल केसमध्ये फॉर कॅपिटल आणि इचचा जो ई आहे फॉर स्मॉल अँड इचचा जो सी आहे ई आहे तो कॅपिटल. तर फॉर इच इथं फंक्शनला कॉल करायचं इनवोक म्हणजे हे करायसाठी हे वापरतो, आणि याच्यात फंक्शन कॉल होते. याच्यात मी डायरेक्ट फंक्शन लिहू शकतो, मी असं फंक्शन लिहिन, आणि याचे पॅरामीटर फिक्स आहे. याचे पॅरामीटर पहिला म्हणजे एलिमेंट, कारण आणि हा एलिमेंट म्हणजे काय, हा 1 झाला एलिमेंट, 2 झाला एलिमेंट, 3 झाला एलिमेंट, 4 झाला एलिमेंट. तर याला डायरेक्ट मी एलिमेंट म्हणतो, म्हणजे जे पण इथं भेटते मला अरेमध्ये जे पण कॉमा सेपरेटेड जे असतात ते एक एक एलिमेंट असते. तर मला ARR ऑफ आय वापरायची गरज नाही,
मी डायरेक्टच एलिमेंट जर म्हटलं तर पहिल्यांदा हा होईल, मग दुसऱ्यांदा म्हणजे दुसरे दुसरे होतील, ठीक आहे. आणि एलिमेंट झाल्यानंतर असते इंडेक्स, इंडेक्स आणि तिसरी गोष्ट अरे सोसा. हे तीन पॅरामीटर्स असतात या याला आपण देतो, ठीक आहे. आणि याला हे पॅरामीटर दिल्यानंतर आपण या फंक्शनला लिहायचं कन्सोल लॉग काय करायचं कंडिशन वगैरे टाकून. आणि हे जसं ब्रॅकेट इथे स्टार्ट झालं होतं, हे ब्रॅकेट मी नंतर इथे एंड करेल, हे ब्रॅकेट इथेच एंड होऊन जाईल, ठीक आहे. पण आणि हे इथं स्टार्ट झालं तर हे इथे एंड होईल, आणि हे वालं ब्रॅकेट इथे एंड होऊन जाईल, हे वालं इथे एंड होऊन जाईल. आणि मध्यात काही ऑपरेशन्स होतील त्यांनी हा अरेवर काही चेंजेस नाही होणार, पण मी इथे मध्यात काही पण करू शकतो, त्याला कन्सोल लॉग करू शकतो, रिटर्न करू शकतो, रिटर्न नाही करू शकत म्हणजे इथे कन्सोल लॉग वगैरे मी काही पण करू शकतो, ठीक आहे. आपण आता समजून घ्या फॉर इच लूप प्रॅक्टिकली काम कसं करते. जसं आता आपण थेरिटिकली पाहिलं की हे काम होते असं, पण ते खरंच होते का तसं, काय होते काय नाही होत ते आपण पाहूया. जसं मी लिहिला ए आर आर 1, 2, 3, 4, 5 आणि मी लिहिला ए आर आर डॉट फॉर ई ए सी एच ईच आणि ब्रॅकेट आणि याच्यात पा हे इथे दाखवून राहिले मला काय काय लागते कॉल बॅक फंक्शन. कॉल बॅक जसं तुम्हाला दाखवायचं झालं तर हे पा हे म्हणून राहिलं कॉल बॅक फंक्शन. आणि कॉल बॅक फंक्शन काय घेते, पहिले तर घेते व्हॅल्यू, व्हॅल्यू दुसरं घेते इंडेक्स आणि तिसरा घेते अरे, ठीक आहे. अ फंक्शन दॅट एक्सेप्ट अप द थ्री आर्ग्युमेंट फॉर इच कॉल द कॉल बॅक फंक्शन वन टाइम फॉर इच एलिमेंट. सो पहिला वाला जो आहे व्हॅल्यू त्याचा म्हणजे इच तो एलिमेंट आहे, त्या एलिमेंटला जितक्यांदा म्हणजे हर एक वेळा कॉल करते हे वालं फंक्शन यूजिंग डिफरंट डिफरंट पॅरामीटर यूजिंग डिफरंट डिफरंट एलिमेंट, ठीक आहे. अँड परफॉर्म द स्पेसिफिक ऍक्शन ऑफ फॉर इच इन एन अरे, ठीक आहे. आपण समजून घ्या हे कसं होते आणि काय होते. समजलं आपल्याला ते फॉर इच म्हणजे काय असते, तीन आर्ग्युमेंट ते कॉल बॅक फंक्शन. कॉल बॅक फंक्शन घ्यायसाठी मी इथे हे ब्रॅकेट देऊन टाकले, ब्रॅकेट कम्प्लीट. याच्या अंदर आता मी एलिमेंट ई एल ई एम ई एन टी नाव काही पण देऊ शकतो आपण, ठीक आहे. पण हा जो पहिला एलिमेंट पहिला गोष्ट आहे ती हे असते काय म्हणतात त्याला एलिमेंट असते. तर इथं मला फंक्शन लिहावं लागेल, लिहावं लागेल फंक्शन मला फंक्शन, दुसरं इंडेक्स आणि तिसरं ए आर आर स्वतः. मी ए आर आर म्हणू काही म्हणू काही चालते, ठीक आहे. आणि मी हा फंक्शन खोलला आणि मी इथं लिहिलं कन्सोल डॉट लॉग ई एल ई एम ई एन टी एलिमेंट इंटू टू आणि इथे मी रन केला नॉट पी आर ओ बी एल ई एम ई एल ई एम. पहिला 1 × 2 × 2 × 2 × 4 म्हणजे 2, 4, 6, 8, 10 म्हणजे 1, 2, 1 × 2 × 2 × 2 × 3 × 2 × 4 × 5 हे एलिमेंट मला भेटून गेले, ठीक आहे. तर अशा प्रकारे मी फॉर इच लूप कॉल करू शकतो आणि या इंडेक्समध्ये मला इंडेक्सची व्हॅल्यू भेटेल. थांबा आता आपण पाहूया एलिमेंट इंडेक्स ई आर आर ए आर आर ए वाय अरे इंडेक्स ई एल ई एम ई एन टी हमेशा हमारा अरे जो है तो अरे मध्ये भेटला. हा थर्ड आर्ग्युमेंट अरे घेते, ठीक है. पहिला आर्ग्युमेंट 1, 2, 3, 4 म्हणजे हे घेतले एलिमेंट. आता मी समजा हे 1, 2, 3, 4 जागी 1, 1, 2, 2, 3, 3
3 3 4 4 5 5 केले तर तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर हे पहा, हे पहिले वाले जे आहे एलिमेंट म्हणजे हे वाले नंबर्स, दुसरा इंडेक्स म्हणजे 0 1 2, इथे सेम आहे इथे सेम आहे. हे पहा, हे वाले जे होते ते बदलला कारण की आपण एलिमेंट बदलला. आणि अरे अरे तर जो आहे तो वाला, ठीक आहे, अरे घेतला मी. आता इथं ए आर पण घेऊ शकतो, इथं आय पण घेऊ शकतो, इथं ई पण घेऊ शकतो, काही पण पास करू शकतो, ठीक आहे. पण आता हे जर हे इथे पास केले तर इथे पण मला चेंज करावं लागेल, घोर होऊन जाईल. सेम भेटून राहिला म्हणजे मी हे फंक्शन कॉल करून एक एक एलिमेंट भेटू शकतो आणि मी इथं काही ऑपरेशन करू शकतो. इथं मला क्रिएट एलिमेंट करायचं असलं तर क्रिएट एलिमेंट करू शकतो, जसं डॉम मॅन्युप्युलेशन मध्येही कामाचे. इथं काही सॉर्टेड करायचं असलं, काही कोणतं लूप चालवायचं म्हणजे कोणतं म्हणजे जे मी लूप चालवून राहिलो ते मी इथून चालू शकतो. आणि आय जर माझोड आहे तो कोणत्या इंडेक्सवर थांबू शकतो किंवा काही करू शकतो, ठीक आहे. तर असं आहे फॉरेन लूप, तसे आपण सर्व लूप शिकूया. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आपला मास्तर मराठी तसेच व्हिडिओ पाहण्याकरता, आणि जर तुम्हाला हे गोष्टी आवडत असतील तर प्लीज इतरांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला 100K वर पोहोचवा.